नमस्कार मंडळी, सोनल किचन फॅमिलीमध्ये स्वागत आहे तुमचा। आजचा रेसिपी आहे रवा उपमा। त्यासाठी साहित्य बघूया। जाड रवा 1 वाटी, 1 कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची, कांदा 1, टोमॅटो 1, सुकी मिरची आणि जिरी मोहरी आणि चवीनुसार मीठ आणि तेल घेऊया। चला मग सुरुवात करूया। हे बघा, 2 मोठे चमचे तेल घेतलेले आहे। त्यात आपण हे सुकी मिरची आणि जिरी मोहरी टाकूया। आणि जिरी तडतडली ना, मग आपण कांदा टाकूया। बघा, जिरी मोहरी तडतडली, आता आपण 1 वाटी 1 कांदा टाकून घेऊया। त्यातच कढीपत्ता टाकून घेऊया। जास्त ब्राउन नाही करायची, थोडीशी कच्चेपणा असतं ना ते जायला पाहिजे। मग टमाटर टाकून घेऊया। आता हिरवी मिरची टाकून घेऊया, व्यवस्थित परतून घेऊया। आता हे टमाटर टाकून घेऊया। आता मऊ उसळ शिजून झाकून ठेवून शिजून घेऊया। बघूया झालंय का, झालेले। आपण ह्यात पाणी टाकून घेऊया। 1 वाटी रवा आहे ना, तर 2 वाटी पाणी टाकून घेऊया आपण। चवीनुसार मीठ टाकून घेऊया, समजा आपण शिजून घेऊया। झालेले, आता आपण रवा टाकून घेऊया। आता आपण अशी मिक्स करून घेऊया। तर आपण झाकण ठेवून 10 मिनटं शिजून घेऊया। बघू झाले का, बघा। आपण आता कोथिंबीर टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून अजून 5 मिनटं झाकून ठेवूया। चला मग बघूया। हे बघा, खूप सुंदर उपमा तळून तयार झालेलं आहे। त्याला मी सर्व करून दाखवते। हे बघा, मी सर्व केलेलं आहे। बघा कशी झालेले आणि चवीला पण सुंदर झालेले आहे। आवडलं तर लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।